पाटील साहेबांचं वजन किती झालेलं आहे हे मेजर करायचं आहे। मी डॉक्टरांना सांगतो मनोज पाटीलांचं वजन किती आहे हे महाराष्ट्रामध्ये फिरून येऊन तुम्ही बघा की किती वजन आहे। भारतीय जनता पार्टी तैयार आहे, शिवसेना तैयार आहे, काँग्रेस तैयार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस तैयार आहे, MIM सुद्धा तैयार आहे, मग कुठे अडचण आहे हे सांगा। आणि आता इथून बाहेर निघा, मुंबईला दाखवून द्या की आम्ही आता 1,00,000 मराठा तिथे बसणार आहे। की आज मी माझा मोठे बांधव मराठांच्या सोबत उभे राहणार आहे, उद्या वेळ पडली तर हे मराठा माझ्या सोबत उभे राहतील। त्यांच्या पापांनाही द्यावं लागणार। तुम्ही फक्त विचार करा की मनोज पाटील साहेब सोबत 1,00,000 मराठा आंदोलनासाठी बसले असते तर त्याचा परिणाम काय झाला असता। बहुतेक मिलिटरी तुम्हाला बोलावं लागण्याची वेळ आली असती। आता डॉक्टर्सची टीम आलेली आहे आणि त्यांना मनोज जरांगे पाटील साहेबांचं वजन किती झालेलं आहे हे मेजर करायचं आहे। मी डॉक्टरांना सांगतो मनोज पाटीलांचं वजन किती आहे हे महाराष्ट्रामध्ये फिरून येऊन तुम्ही बघा की किती वजन आहे। एक मराठा मध्ये काय ताकद असते ते सगळं महाराष्ट्राला हादरून टाकलेलं आहे हे आमचा बंधू त्याचा समर्थन यांना साथ देण्यासाठी मी इथे आलेलो आहो। आणि मी फक्त आज मराठांना रिझर्वेशन मिळायला पाहिजे आज ही घोषणा नाही केलेली आहे। 2014 ला मी आमदार झालो होतो आणि माझं भाषण आहे, विधानसभेतलं भाषण आहे, युट्यूबवर जाऊन तुम्ही ते ऐकू शकता, बघू शकता। त्यावेळी मी मागणी केली होती की मराठा समाजामध्ये असे अनेक परिवार आहे, 80% जे मराठा समाजातले जे युवा आहे त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे। हे खरी गोष्ट आहे की राजनीतीसाठी मराठा समाजातले खूप मोठे पुढारी इतके मोठे झाले, इतके वर गेलेले आहे की खाली आमच्या समाजाचा युवा काय करत आहे, शेतकरी काय करत आहे, त्यांना कसं कष्टाचं जीवन जगण्याची वेळ आलेली आहे हे बघायला ते तयार नाही होते। त्यावेळी 2015 ला मी एका भाषणामध्ये, विधानसभेच्या भाषणामध्ये मी बोललो होतो, माझ्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या आशिष शेलार साहेबांनी भाषण केलं होतं आणि त्यांनी हे सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला 2015 ला आम्ही त्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहे, त्यांचं मी भाषण आहे। आणि त्यांनी सांगितलं होतं की कोणाचाही विरोध नाही आहे, कोणाचाही कोणत्याही पक्षाचा विरोध नाही। माझी वेळ आली नंतर भाषण करण्याची तर मी मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं होतं, हे मी भाषण आहे की भारतीय जनता पार्टी तयार आहे, शिवसेना तयार आहे, काँग्रेस तयार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे, MIM सुद्धा तयार आहे, मग कुठे अडचण आहे हे सांगा। सगळं राजनीतिक पार्टी तयार असल्या नंतरही तुम्ही का देत नाही, कुठे अडचण आहे? 20,000 कोटी रुपयाची नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधायची असेल तर 1.5 वर्षामध्ये आम्ही हे कम्प्लीट करू शकतो हे सरकारनी सिद्ध करून दिलेले आहे।
मग लाखोंच्या संख्येने जे मराठा समाज रस्त्यावर उतरून मागच्या अनेक वर्षापासून जे आंदोलन करत आहे त्यांना न्याय का मिळत नाही? हेच मराठा समाज आहे ज्यांनी जगाला दाखवले होते, पूर्ण जगाला दाखवले होते, विदेशात लोकांनी विदेशाच्या पेपर मध्ये टेलिव्हिजन मध्ये जेव्हा मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक असे मोर्चे काढले होते लाखोंच्या संख्येने, कुठेही एक ही साधी अशी अप्रिय घटना घडली नाही होती। म्हणून मी आपल्याला सलाम ठोकतो, मी सलाम करतो आपल्याला, आणि तुम्ही ज्या प्रकारे आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे मी सलाम करतो। पण आज हे दुर्दैवच, पहले सरकार का हम खून चूस रही है कि अभी डॉक्टर लोग जाकर खून निकाल रहे हैं? मनोज जरंगे पाटिल शेर का बच्चा है, छोटे मोटे खून के खतरों से वो घबराने वाला नहीं है। जितना लोग आज वर्धा की ओर कसा हो रहा है, सर गांधी जी का तिथि आश्रम है, आज तुमचा हे गाव ची ओळख जिथे फक्त मला सांगण्यात आलेलं आहे 3,500 लोकांचं हे गाव, 600 परिवारांचं हे गाव, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण देशामध्ये याची ओळख झालेली आहे। फक्त एक माणसामुळे, हिंदी मध्ये कहावत आहे ना, सौ सुनार की हे सौ सुनार असे अनेक लोहार इथे बसलेला आहे, आणि त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे। मी परवा मुंबईहून घेत होतो चिकलठाणा हवाई अड्डे पर, जेव्हा माझा फ्लाईट आलं तर 2 प्रायव्हेट हेलिकॉप्टर तिथे उभे होते। अंतरवाडी गावाकडे चाललेले आहे। मला एक प्रश्न आला की इथे येण्याच्या ऐवजी तुम्ही सगळे मुंबई मध्ये बसले असते आणि एक आवाजाने हे मागणी केली असती की आपण सर्व राजनैतिक पक्ष एकत्र येऊन मलाही बोलवले असते, मीही समर्थन केलं असतं आणि हे निर्णय केलं असतं, तर आज 7 दिवसापासून हे मनोज भावना अन्न सोडून सगळं काही सोडून आपल्या समाजाच्या हितासाठी असा बसण्याची वेळ आली नसती। पण तरी सुद्धा आज माझ्या मनात ही एक शंका आहे, कारण काल राजेंद्र दाते पाटील जे एक आपल्या मराठा समाजातले चांगले कार्यकर्ते आहेत ते माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला पत्र दिलं की आजच्या जे बंद आहे त्याचं मध्ये आमचं समर्थन, त्यांच्या येण्याच्या अगोदरच मी निर्णय घेतला होता, माझा ट्विट केलं होतं की मराठा समाजाचं जे जे आंदोलन असणार आहे आरक्षणासाठी त्याचा 100% समर्थन आम्ही करणार आहे, तुम्हीही मागितलं तरीही आम्ही समर्थन करणार आहे। तर त्यांनी मला एक पत्र दिलं, त्यांनी मला मुख्यमंत्र्यांच्या 16 मार्चचा एक भाषण ऐकवलं, त्या भाषणामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घोषणा करण्यात आली होती की जसा दुसऱ्या राज्यामध्ये मराठा समाजांना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या धर्तीवर मराठवाड्याचे जे आमचे मराठा बंधू आहेत त्यांनाही देण्यात जावं। त्याच्या नंतर काय झालं की एक कमिटी स्थापित करण्यात आली आणि ते कमिटी ला 3 महिन्याचा टाइम देण्यात आलं होतं, त्या 3 महिन्याच्या टाइम मध्ये
जे जे जिल्हाधिकारी आहे मराठवाड्यातले, जे रेव्हेन्यूचे सेक्रेटरी आहे, प्रिंसिपल सेक्रेटरी आहे, विभागीय आयुक्त आहे, यांची एक कमिटी स्थापित करण्यात आली होती आणि त्या जीआर मध्ये असा लिहिलेला आहे की 3 महिन्यांमध्ये हे अहवाल सादर करा। ते 3 महिन्याची कालावधी संपली 29 ऑगस्टला, आज सप्टेंबर सुरू झालेला आहे। मला हे जेव्हा मी चौकशी केली तर मला असं कळालं की 3 महिन्यांमध्ये रिपोर्ट तर सोळा, एक मीटिंगही तशी झाली नाही त्यांची, एक मीटिंगही त्यांनी घेतली नाही। घेतली असेल तर दाखवा कुठे आणि कधी ही मीटिंग घेतली। म्हणजे याचा अर्थ हे आहे की किती दिवस बसणार, किती दिवस आंदोलन करणार। एका दिवसात असं येईल ते थक हार के बैठ जाएंगे। मग आपला काम जे सुरू आहे, मी मनोज भाईला हे सांगतो की मनोज भाई, एक भाव म्हणून मी आपल्याला एक विनंती करतो, तुम्ही अनशनवर बसले, तुम्ही काही खाल्लं पिलं नाही तर नक्की तुमची तब्येत, तुमची जे लढण्याची ताकद जे आहे ते कुठे ना कुठे कधी ना कधी ते कमी होते। म्हणून मला आपल्याला हे सांगायचं आहे की तुमची लढाई जे आहे ते सुरू ठेवा आणि आता इथून बाहेर निघा, मुंबईला दाखवून द्या की आम्ही आता 1 लाख मराठा तिथे बसणार आहे। कारण असे लोक समाजामध्ये खूप सारे लोक आपल्याला मिळते। हे दुर्दैवाने मी सांगतो की मराठा समाजातले जितके नेते आहे, मोठे मोठे नेते आहे, किती शिक्षण संस्था त्यांची झालेली आहे, किती मोठे मोठे ते पुढारी झालेले आहे आणि कुणाच्या ताकदीवर ते इतके मोठे झालेले आहे, तर तुमच्या ताकदीमुळे ते इतके मोठे झालेले आहे। पण मोठे झाल्यानंतर आपल्या समाजासाठी काय करायचं आहे? लोक मला कालपासून हे विचारत आहे की साहेब, मुस्लिम समाजालाही हायकोर्टाने 5% रिझर्वेशन देण्याचा निर्णय घेतला होता, तुम्ही त्यांच्यासाठीही एक आंदोलन उभे करा। मी त्यांना हे म्हटलेले आहे की आज मी माझा मोठे बांधव मराठांच्या सोबत उभे राहणार आहे, उद्या वेळ पडली तर हे मराठा माझ्या सोबत उभे राहतील। आणि मी विधानसभेमध्ये ही मी बोललो होतो की आज हमारे बड़े भाई को ले लो, कल छोटा भाई इंतजार कर लेगा। आणि हे आज काळाची गरज आहे। मला ही माहित आहे की आज कशा परिस्थिती आहे। आज तलाठींचा एग्जाम आहे, बघा के कसे लाखोंच्या संख्येने लोकांना, मुलांना नोकरी पाहिजे, मुलींना नोकरी पाहिजे, ते नोकरी मिळत नाही आणि सरकार त्याच्या मध्ये सिरियस असेल तर एक मीटिंग घ्या। आणि ज्या प्रकारे आमचे बंधूंनी सांगितलं की आता वेळ आलेली आहे की सरकारच्या जे प्रतिनिधी मंडळ येतील ते त्यांनी काही निर्णय घेऊनच इथे या, आणि तुम्ही इथे आले नाही तर आम्ही तुमच्या सोबत मुंबईला येण्यासाठी तयार आहे। सगळं लोक हे तुमच्या सोबत येण्यासाठी तयार आहे। मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने, तुमच्या परिवाराच्या वतीने मी तुमच्या एक भाई म्हणून हे सांगतो की आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे फक्त एका माणसाच्या मुळे। म्हणून त्यांना हे करत नसेल, त्यांना हे जे नारा आपण देत आहे त्याचा अर्थ काय आहे त्यांना आतापर्यंत कळालेला नसेल। आणि नारा काय आहे? एक मराठा। जोरात येऊ मुंबईपर्यंत
ज्यादा लगना सामान्य माणूस जेव्हा एका रस्त्यावर येत असतो तर त्यांची ताकद काय असते हे सगळ्यांना कळतं. म्हणून असं नाही आहे इतका एक लहानसा गावामध्ये इतके मोठे मोठे पुढारी हेलिकॉप्टरवरून कशासाठी येत आहे त्यांना माहीत आहे. उद्याचा त्यांचा भविष्य तुमच्या हातात आहे. कुठे त्यांना पाठवायचं आहे त्यांच्या हातात आहे. म्हणून प्रायव्हेट हेलिकॉप्टरने दर काही तासाने मोठे मोठे पुढारी येत आहे. आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. मराठा समाजाला रिझर्वेशन आरक्षण मिळालंच पाहिजे हेच आमची मागणी आहे आणि हे सरकार लवकरात लवकर पूर्ण करते ही आमची अपेक्षा आहे. ही भावना आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.